आणि आता न्यूज टॉप नाईनकडे आपण वळूयात. सुरुवातीला राजकीय टॉप नाईन बातम्या. ठाकरे गटाची पहिली यादी तयार. तिन्ही पक्षांना आपापलं जागावाटप जवळपास पूर्ण केलेलं आहे. खासदार संजय राऊत यांची माहिती. शिवसेनेची पहिली यादी ही तयार आहे आणि मी काल आपल्याला म्हणालो होतो की आज दिवसभरात ती आम्ही प्रसिद्धीला देऊ. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तिन्ही पक्षांनी आपापलं जागावाटप हे जवळजवळ पूर्ण केलं. प्रकाश आंबेडकर मवियात आहेत. चार जागांचा प्रस्ताव कायम. आंबेडकर आमच्या सोबत ठामपणे उभे राहतील याची खात्री. संजय राऊत यांचीही प्रतिक्रिया. बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक आहे. त्यांच्याशी आमची चर्चा अनेकदा झाली. चर्चेला स्वतः बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले. महाविकास आघाडीकडून सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही एक दो चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, तो कायम आहे. उद्या वंचित बहुजन आघाडीची महत्वाची पत्रकार परिषद. लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रकाश आंबेडकर उद्या भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. शिंदेगडाच्या उमेदवारांची ही यादी आज येणार. खासदार संजय मंडलिक यांची माहिती. तर हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर चर्चा सुरू. सूत्रांची माहिती. अजित पवार गडाच्या आजच्या बैठकीत बारामतीमधून जानकरांच्या लढण्यावर चर्चेची शक्यता. तर लोकसभा जागावाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर देखील चर्चा होणार. शरद पवार गडाच्या पार्लिमेंटरी बोर्डाची उद्या मुंबईत महत्वाची बैठक. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, आव्हाड उपस्थित राहणार. सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपुरातून तर गडचिरोलीतून अशोक नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. नागपुरातील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार. नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे आमदार उपस्थित राहणार. उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस शक्ती प्रदर्शन करणार. माढाच्या उमेदवारीवरून भाजपात राजकारण तापलं. रणजित निंबाळकरांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मोहिते पाटलांच्या विरोधी भूमिकेची फडणवीसांकडे तक्रार केल्याची माहिती.